जय शिवराय भाऊनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओ मध्ये। तर भाऊनो, आपलं आजचं जे काही व्हिडिओ आहे ते खूपच कडक झालेलं आहे आणि आपलं आजचं जे काही व्हिडिओ आहे ते आपण अलर्ट मोशन ऍप मध्ये बनवलेलं आहे। जर तुमच्याजवळ अलर्ट मोशन ऍप नसेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे अलर्ट मोशन ऍप लिंक म्हणून, तर तुम्ही त्यावर जाऊन आपलं नवीन लेटेस्ट व्हर्जन वाले जे काही अलर्ट मोशन आहे ते तिथे जाऊन डाउनलोड करून घेऊ शकता। तर भाऊनो, अलर्ट मोशन ऍप जेव्हा तुम्ही ओपन कराल तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही बीट मार्क लागतील आणि शेक इफेक्ट लागेल, जे आज आपण व्हिडिओमध्ये वापरलेलं आहे। ते शेक इफेक्ट आणि बीट मार्क तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला आजचा जे काही व्हिडिओ भावना आपला ते पूर्ण बघा लागेल, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक पासवर्ड लावलेला आहे, एक चार अंकी पासवर्ड आहे, तर ते तुम्हाला पूर्ण बघा लागेल। आणि जेव्हा तुम्ही आपलं बीट मार्क ओपन कराल तेव्हा तिथे एक पासवर्ड विचारेल आणि हे चार अंकी तुम्ही जेव्हा पासवर्ड टाकाल तर तेव्हा ती बीट मार्क ओपन होईल आपल्या डायरेक्ट काय अलर्ट मोशन ऍपमध्ये। तर भाऊनो, अलर्ट मोशन ऍपची जसं मी लिंक मध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे आणि जे काही मटेरियल आहे सगळं आपल्या वेबसाईटला म्हणजे www.jayhindri.com ला मी दिलेलं आहे। इथे एक लाईन जात असेल, तुम्ही हे जाऊन डायरेक्ट सर्च करू शकता गुगलला आणि पहिली जे काही लिंक येईल त्यावर जायचं आणि थंबनेल वाईज आपलं जे काही व्हिडिओचं मटेरियल आहे ते तिथे तुम्हाला मिळून तुम्ही तिथे जाऊन डायरेक्ट आपलं जे काही मटेरियल आहे ते एकदम फुकट मध्ये इन्स्टॉल किंवा तुमच्या गॅलरीमध्ये डाउनलोड करून घेऊ शकता। भाऊनो, सगळं मटेरियल आपल्या टेलिग्रामला सुद्धा तुम्हाला मिळून जाईल, टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही डायरेक्ट आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन होऊ शकता। आणि भाऊनो, मला इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो नसेल केलं तर पटकन फॉलो करा, इंस्टाग्राम आयडीची जे काही लिंक आहे ती तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, पटकन त्यावर जा आणि फॉलो करून टाका। तर भाऊनो, सर्वात आधी आपण आजचा डेमो बघून घेऊया आणि नंतर आपलं जे काही ट्युटोरियल आहे ते समोर चालू ठेवूया। भाऊनो, सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या वेबसाईटहून आपलं जे काही बीटमार्क आहे ते आपल्या अलर्ट मोशन ॲपमध्ये अशा प्रकारे इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथं बघू शकता मी बीटमार्क आणि आपलं जे काही शेक इफेक्ट आहे ते इथं इन्स्टॉल केलेलं आहे। बीटमार्क आणि शेक इफेक्ट इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला एक पासवर्डची गरज लागेल, जसं मी सुरुवातीला सांगितलं पासवर्ड आपल्याला व्हिडिओमध्येच तुम्हाला समोर मिळून जाईल, त्यासाठी व्हिडिओचा शेवटपर्यंत बघा। तर सगळ्यात आधी बीटमार्कला ओपन करून घेऊया आपण। तर भाऊनो, बीटमार्कला ओपन केल्यानंतर अशा प्रकारे आपलं काय ते बीटमार्क आहे, तर बीटमार्कला ओपन केल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी सुरुवातीला जाऊन इथे जे काही प्लसचं ऑप्शन आहे यामध्ये जायचं आहे आणि इमेज अँड व्हिडिओजमध्ये जाऊन हे आपला ओवरली इफेक्टवाला जे काही व्हिडिओ आहे हा वाला हा सगळ्यात आधी इथं ॲड करून घ्यायचा आहे। तर भाऊनो, हा व्हिडिओ इथे ॲड करायच्यानंतर आपल्याला व्हिडिओला सिलेक्ट करायचं आणि हे जे काही बाण आहे या बाणावर टच करायचं आहे। तर या बाणावर टच केल्यानंतर आपण आपली जे काही पहिली बीटमार्क आहे त्या ठिकाणी जाईल, तर त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर म्हणजेच 3.06 सेकंदापाशी गेल्याच्यानंतर हे जे काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर टच करायचं आणि या पुढचा एक्स्ट्राचा जे काही पार्ट असेल ते इथं डिलीट करून टाकायचं आहे। तर भाऊनो, ते पार्ट इथं डिलीट केल्याच्यानंतर आता आपल्या इथं काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओला सिलेक्ट करून इथं जायचं आहे आपल्या इफेक्ट्समध्ये, इफेक्ट्समध्ये गेल्याच्यानंतर ॲड इफेक्टमध्ये जायचं आणि इथं सर्च करायचं आपल्याला HUE सर्च करायचं आणि पहिलं जे काही ऑप्शन आलेलं आहे आपल्याला ते पहिलं ऑप्शन इथं म्हणजे पहिल्या ऑप्शनवर टच करून अशा प्रकारे इथे ॲडवर टच करून टाकायचं आहे। तर भाऊनो, याला ॲड केल्याच्यानंतर इथं जे काही शंकरपाळ्याचं ऑप्शन आहे तुम्ही इथं बघू शकता, इथं तुम्हाला माझं टच दिसत असेल तर यावर टच करायचं आहे। ते यावर टच केल्यानंतर आपल्याला काहीच सेटिंग करायची नाही, डायरेक्ट आपलं हे जे काही बाण आहे या बाणावर टच करायचं आणि इथं जे काही ह्यू शिफ्टचं ऑप्शन आहे हे वालं याला आपल्या इथे इथे एकदम फुल असं करून टाकायचं आहे। होईल तेवढं हे करा, आपण याला 2x 3x करून टाकूया होईल तेवढं। तर इथं आपण बघू शकता इथं मी जवळपास आणखीन वाढवू शकता असं काही नाही, आपण इथं जवळपास अशा प्रकारे इथं केलेलं आहे। एक मिनिट आम्ही इथं बॅक झालतं ते मी इथं पुन्हा एकदा असं इथे करून टाकतो। अशा प्रकारे मी 3x 4x जवळपास असं इथे केलेलं आहे आणि बॅक येऊन जायचं आहे। तर हे केल्याच्यानंतर तुम्ही जिथे सुरुवातीला जाऊन बघितलं तर आपले जे काही ओवरले इफेक्टचा कलर आहे तिथं ॲटोमॅटिक चेंज होईल, तर हे अशा प्रकारे करून घ्यायचं। तर हे एवढं घ्यायच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, पुढील सगळ्या बीटमध्ये ऋता दुर्गुळेचे जे काही फोटो आहे ते आपल्या इथं लावून टाकायचे आहे। तर आपण या बीटमार्कवर येऊया, तर बघू शकता या बीटमार्कवर 3.06 बीटमार्कवर यायचं आहे आणि प्लसमध्ये जाऊन इमेज अँड व्हिडिओमध्ये जाऊन जे काही मी फोटो दिलेले आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ते फोटो इथं ॲड करून घ्यायचे आहे। तर आपण अशा प्रकारे एका ना एका बीटमार्कमध्ये सगळे फोटो इथं ॲड करून घेऊया। तर भाऊनो, सगळ्या बीटमार्कमध्ये आपले फोटो इथं लावलेले आहे तुम्ही इथं बघू शकता मी एका ना एका बीटमार्कमध्ये। आता ही एक आपली मोठी बीटमार्क आहे, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बरोबर ॲडजस्ट करून आपले सगळे HD फोटो ऋता दुर्गुळेचे इथं लावून घ्यायचे आहे। तर भाऊनो, सगळे फोटो लावल्याच्यानंतर आता आपल्याला जायचं आहे पहिल्या बीटमार्कवर म्हणजे 3.06 बीटमार्कवर आणि प्लसमध्ये जाऊन इमेज अँड व्हिडिओजमध्ये जाऊन आपल्यात एक शॅडो लावून घ्यायची,
आणि शॅडोला एकदम शेवटी जाऊन हे जे काही ऑप्शन आहे या ऑप्शनवर टच करून याची ड्युरेशन शेवटपर्यंत इथे वाढून घ्यायची आहे. तर भानू, याची ड्युरेशन वाढल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला जायचं आहे एकदम सुरुवातीला आणि प्लसमध्ये जाऊन इमेज आणि व्हिडिओजमध्ये जाऊन इथं आपल्याला एक इमोजीवाली PNG लावून घ्यायची आहे. तर आपली जे काही इमोजीवाली PNG आहे ते मी ते लावून घेतो. इमोजीवाली PNG लावून घेतल्याच्या नंतर आपल्या या याच्यावर दोनदा टॅप करायचं आणि आपल्या पहिल्या बिटमार्कवर जाऊन या ऑप्शनवर टच करायचं, म्हणजे याची ड्युरेशन आपल्याला इथपर्यंत वाढून घ्यायची आणि मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म जाऊन बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आपल्या या इमोजीला. ते इमोजी बरोबर आपण इथं ॲडजस्ट केलेली आहे सेंटरमध्ये. आपण जरा आणखीन याला सिलेक्ट करून जरा आणखीन याला छोटं करून घेऊया. तर अशा प्रकारे ते ॲडजस्ट करायची. तर हे ॲडजस्ट झाल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, या पहिल्या पॉईंटला यायचं आहे, म्हणजे पहिल्या बिटमार्कला, आणि प्लसमध्ये जाऊन इमेज अँड व्हिडिओजमध्ये जाऊन जे काय आपला हे आहे म्हणजे क्रश रुतावादी PNG तिथं लावून घेऊन इची पण ड्युरेशन शेवटपर्यंत वाढून घ्यायची आणि या PNGला पण बरोबर इथं ॲडजस्ट करायचं असं सेंटरला. तर क्रश रुता नावाच्या PNGला बरोबर इथं ॲडजस्ट करायचं अशा प्रकारे. तर ही इथं ॲडजस्ट झालेली आहे भाऊनो आणि आपला व्हिडिओ जवळपास इथं पूर्ण झालेला आहे. तर आपल्याला काय करायचं, सर्वात आधी आपलं एक जे काही इफेक्ट आहे म्हणजे शेक इफेक्ट आहे ते आपल्याला इन्स्टॉल करायचं आपल्या वेबसाईटहून. जसं मी म्हणलो बॅक आलं तर तुम्ही इथं बघू शकता टेक्निकल जे शेक प्रिसेट, म्हणजे हे जे काही प्रेस आहे म्हणजे इफेक्ट आहे, प्रिसेट इफेक्ट तर प्रिसेट इफेक्ट मी इथे इन्स्टॉल केलेला आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला इथं काय करायचं आहे, आता तुम्ही इथं खाली बघितलं तर तुम्हाला त्या तीन फोटो दिसतील, म्हणजे तीन लेअर दिसतील. सगळ्यात आधी आपल्याला पहिल्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे यावाल्या, आणि इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉटमध्ये जाऊन कॉपी फ्री इफेक्ट करायचं आहे. तर कॉपी फ्री इफेक्ट केल्याच्या नंतर किंवा कॉपी इफेक्ट करून बॅक यायचं आणि पुन्हा एकदा बॅक येऊन आपल्या जे काही बीटमार्क आहे त्यामध्ये जायचं आहे. ते बीटमार्कमध्ये गेल्याच्यानंतर आता आपले जे काही फोटो आहे ऋतुराज दुर्गुळीचे हे वाले फोटो, या फोटोला आपल्याला ते इफेक्ट इथं लावून टाकायचं आहे. फक्त छोटे छोटे ड्युरेशनवाल्या फोटोला लावायचं आहे. आता या फोटोची ड्युरेशन जास्त आहे तर आपल्या या फोटोला दुसरावाला इफेक्ट लावायचं आहे. पुन्हा या फोटोची ड्युरेशन कमी आहे तर या फोटोला आता जे आपण इफेक्ट कॉपी केलेला आहे तेच लावून टाकायचं आहे. तर मी सगळ्या फोटोंना आपलं जे काय असं इफेक्ट असेल ते पेस्ट इफेक्ट असेल इथं करून टाकतो. फक्त ज्यांची ड्युरेशन कमी आहे फक्त त्याच फोटोंना आपल्याला ते इफेक्ट इथं लावून टाकायचं आहे. आता या फोटोची ड्युरेशन जास्त असल्यामुळे आपल्या याला काहीच नाही करायचं, या फोटोला आपल्याला जे काही इफेक्ट आहे त्याच इथं लावून टाकायचं आहे. तर मी सगळ्या फोटोंना आपला जे काही इफेक्ट आहे ते बरोबर इथं लावून टाकतो. तर भावानो, मी बाकीच्या सगळ्या फोटोंना इफेक्ट इथे लावलेला आहे. फक्त ज्या ज्या फोटोची ड्युरेशन जास्त आहे त्या त्या फोटोला आपल्याला इफेक्ट लावायचा आहे. तर आपण काय करूया, ते बॅक घेऊया. तर बॅक येऊन पुन्हा आपल्या शेक इफेक्टमध्ये जाऊया आणि इथं जे काय आपली एक इमोजी आहे तुम्ही तर बघू शकता, तुम्हाला इथं असे दिसणार नाही या फोटोवर, पण इथं मी एक ॲरो दाखवलेला आहे तुम्हाला, आता ते ॲरो दिसत असेल. तर यावर टच करून ती इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉटमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट, सॉरी मी ते पेस्ट केलं, तर आपण इथे कॉपी इफेक्ट करतो आणि बॅक येतो आणि आपल्या पुन्हा शेक इफेक्टमध्ये जाऊन, सॉरी आपल्या प्रिसेटमध्ये जाऊन, म्हणजे जे काय आपली बीटमार्क आहे त्यामध्ये जायचं आहे आणि जे काय आपली सुरुवातीला आपण इमोजी लावली तिला आपल्याला ती इफेक्ट इथं पेस्ट इफेक्ट करायचा आहे. आपली जे काही इमोजी आहे तिला आपण जे काही रेजवाला इफेक्ट आहे तिथं लावलेला आहे. तर हा इफेक्ट झाल्यानंतर आता फक्त आपल्या तिथं बॅक यायचं आणि शेक इफेक्टमध्ये जाऊन जे काही आपला फोटो आहे, आता इथं मी फोटोवर ॲरो दाखवलेला आहे, म्हणजे हा वाला जे काही लेअर आहे ही वाली, तर या लेअरला इथं सिलेक्ट करून या लेअरचं जे काही इफेक्ट आहे तिथं कॉपी करायचं आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आणि पुन्हा आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन जे जे फोटो आता आपले उरलेले आहे, म्हणजे ज्या ज्या फोटोला आपले इफेक्ट लावायचं आहे त्या त्या फोटोला लावून टाकायचं. तर या फोटोची ड्युरेशन जास्त आहे त्यासाठी मी याला इफेक्ट लावला नव्हता, तर यासाठी या फोटोला आपल्याला इफेक्ट लावायचं असेल तर पेस्ट इफेक्ट करून, पेस्ट इफेक्ट केल्यानंतर पुन्हा आपल्याला समोर जायचं. तर या फोटोला आपला इफेक्ट लावायचा राहिला तर या फोटोला सिलेक्ट करायचं, इफेक्ट्समध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाकायचं. तर हे जायच्यानंतर पुन्हा आता या फोटोला लावायचं राहिला तर या फोटोला इथं पेस्ट इफेक्ट करायचं, पुन्हा समोर जायचं या फोटोला, तर या फोटोला असे ते इफेक्ट्समध्ये जाऊन पेस्ट इफेक्ट करायचं, पुन्हा समोर जायचं आपल्याला आणि या फोटोला जाऊन या फोटोला आपल्याला सिलेक्ट करून पेस्ट इफेक्ट करायचं. आणखीन आपल्या जवळपास 2 ते 3 फोटो आहे, तर मला हा एक फोटो आहे तर याला एकदा आपल्याला पेस्ट इफेक्ट करायचं. तर इफेक्ट पेस्ट झालेला नाही वाटते, झालेला आहे. तर हा इफेक्ट इथे झाल्याच्यानंतर आपल्याला पुन्हा समोर जायचं आणि हे एक जे काही मोठावाला फोटो आहे म्हणजे मोठ्या ड्युरेशनवाला त्याला इथं आपल्याला इफेक्ट पेस्ट करून टाकायचं आहे. तर एवढं झाल्यानंतर बाकी पुढे आपण सगळीकडे इफेक्ट लावलेला आहे बरोबर. तर हे एवढं झाल्याच्यानंतर आता आपल्याला इथे काय करायचं भाऊ, सुरुवातीला जायचं. सुरुवातीला म्हणजे पहिल्या बीटमार्कला, म्हणजे ज्या ठिकाणपासून आपण फोटो लावले त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी येऊन प्लसमध्ये जाऊन इमेज आणि व्हिडिओजमध्ये जाऊन आपल्या इथे एक आपल्या एक इफेक्ट आला म्हणजे ओवरलेवाला व्हिडिओ इथे लावून घ्यायचा आहे. तर आपण तिथे लावून घेऊया लाईट इफेक्टवाला आणि याची ड्युरेशन जे काही आपल्याला एकदम लास्टच्या बीटमार्कपर्यंत ठेवायची आहे, म्हणजे 30 सेकंदापर्यंत. तर आपण तिथं येऊया आणि एक्स्ट्राचा पार्ट इथं डिलीट करूया आणि याला इथं काय करायचं आहे, ब्लेंडिंग इन ऑपोसिटीमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन याची ब्लेंडिंग इथं स्क्रीनमध्ये करून टाकायची आहे. तर म्हणून याची ब्लेंडिंग इथं स्क्रीनमध्ये झाल्यानंतर आपला जे काही व्हिडिओ आहे ते जवळपास पूर्णपणे रेडी झालेला आहे. तर आपण काय करूया, आपलं जे काही हे आहे शॅडो आहे ते शॅडोला सिलेक्ट करून म्हणजे मूव्ह अँड ट्रान्सफॉर्म जाऊन थोडासा इथं झूम करूया, म्हणजे आपली बरोबर आपल्या फोटोनुसार आपली शॅडो इथं येऊन जाईल. तर भावना, आपला इथे व्हिडिओ रेडी झालेला आहे, तर एकदा मी तुम्हाला आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे प्ले करून दाखवतो.
आता भाऊ इथं जास्त लेअर असल्यामुळे आपला व्हिडिओ जे काय ते थोडा अडकडत आहे, म्हणजे साऊंड आधी येत आहे आणि व्हिडिओ इथं प्ले लेट होत आहे, कारण इथं जास्त लेअर असल्यामुळे आपला जे काही व्हिडिओ आहे तिथं थोडा लॅग मारत आहे. तर वरच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवर टच करून इथं जायचं, आपली क्वालिटी तर सगळी हाय करायची आणि इथं 720 ठेवून आपला व्हिडिओ ते एक्सपोर्टवर टाकून द्यायचा आहे. तर भाऊ तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तेवढं एक लाईक करा, चॅनल तुम्ही नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्यासाठी अशा प्रकारे ट्रेंडिंगमध्ये व्हिडिओ एडिटिंग मी आपल्या मराठी भाषेत आणत राहतो. चला भाऊ आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना उद्याच्या व्हिडिओमध्ये. ए टोनी कशाला थांबलास रे, वाजव की.